अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेदी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ONGC प्रकल्पात स्थानिक कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 29 जुलैपासून आंदोलन। रायगड जिल्ह्यातील नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ONGC प्रकल्पाने 15 फेब्रुवारी 2024 रोजी कामगार भरती न करण्याचे परिपत्रक जारी करून स्थानिक कामगारांवर अन्याय केला आहे। हे पत्रक मागे घेण्यात यावे यासाठी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक ONGC कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून पत्र देण्यात आले होते। या पत्राची दखल ONGC प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी न घेतल्याने नागाव म्हातवलीमधील ONGC प्रकल्पग्रस्त ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेला म्हातवली माजी सरपंच तथा स्थानिक ONGC कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद घरत, नागाव सरपंच चेतन गायकवाड, केगाव सरपंच जनजीवन नाईक, चांडजे सरपंच अजय म्हात्रे, कामगार नेते सत्यवान ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, विविध वृत्त व न्यूज चॅनलचे प्रतिनिधी, पत्रकार, कंत्राटी कामगार उपस्थित होते। या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो, स्थानिक ONGC कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच आनंद घरत, नागाव सरपंच चेतन गायकवाड, केगाव सरपंच जनजीवन नाईक यांनी आपण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात आपल्या मागणी केल्यासंदर्भात माहिती पत्रकारांशी चर्चा करून अधिक माहिती देताना या विषयावर पत्रकारांनी सहकार्य करावे अशी विनंती केली। ही आहेत क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग, संपादक रमेश थळी, उरण, रायगड। आता हे प्रकरण गावकऱ्यांना म्हणजे तिन्ही ग्रामपंचायतींना, नागाव ग्रामपंचायत आहे, केगाव ग्रामपंचायत, चांडजे ग्रामपंचायत आहे आणि म्हातवली ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे नेण्याचा प्रयत्न केला। आणि त्याचबरोबर आमचे आनंदी घरं जे आहेत हे आमच्या स्थानीय लोक, या स्थानीय ONGC कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण जे आहे ते आपण नेण्याचा प्रयत्न केला। मला अपेक्षा होती की ONGC ने याची दखल घेतली असती तर आज पत्रकार परिषद त्या कारणासाठी घेतली असती की ONGC ने या कामगारांच्या मागण्या मान्य केल्या। अतिशय सामान्य मागण्या असताना एकीकडे कर्मचारी काम करतात, खूप कष्टाने काम करतात आणि कायमस्वरूपी कामगारांचं काम करत असताना त्यांना फायदे न देणं हा मोठा गुन्हा ONGC अधिकाऱ्यात करत असताना, दुसरीकडे नागपूरमधून जवळपास 70 मुलं जी अतिशय तरुण आहेत ती, त्यांना प्रकल्पाची काही माहिती नाही, त्यांना इथे आणून बसवलं जे परमनंट कामगार आहेत आणि ते आज जवळपास लाखभरचा पगार घेतात, परंतु काम करताना हे सर्व काम जे आहेत हे आता आपल्यासमोर बसलेले जे कामगार जे आहेत जे सध्या गेल्या अनेक वर्षांपासून ONGC काम करतात तेच काम करत आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये या कामगारांना त्यांचे जे काही हक्काची देणी जी आहे ती दिली पाहिजे, ते देत असताना हा ONGC जे काही काळा आदेश काढलेला आहे 15 फेब्रुवारी 2024 तो त्यांनी मागे घ्यावा अशा मागणीसाठी आपण ही पत्रकार परिषद बोलवले। मी या निमित्तानं सुरुवातीला आपलं सर्वांचं स्वागत करत असताना मी आनंदजी घरत यांना सांगतो की आपण या संदर्भात माहिती द्यावी। पॉलिसी असून सुद्धा आता ज्या पंप ऑपरेटर म्हणून 10 जणांचं वर्षानुवर्ष काम चालू आहे, म्हणजे ERC काम चालू आहे त्यांचं, आणि ERC काम चालू असताना त्यांना ते जॉब मिळालं पाहिजे राऊंड द क्लॉक, ते मिळत नाही। आता त्यांना मला वाटतं काहीतरी काही 2 महिन्यापूर्वी त्यांना गेटच्या बाहेर बसवण्यात आलं आणि मग त्यांनी कंपनीला अप्रोच झाल्यानंतर त्यांना तेवढी काही धाक निघाली नाही। त्याच्यानंतर ते आंदोलनाच्या माध्यमातून ह्या कंपनीविरोधात त्यांनी पत्र दिलं होतं, पण त्याचाही त्यांनी जुमानलं नाही। आणि मग शेवटी स्थानिकांनी कुठेतरी इथे भाग घेतला पाहिजे, इनिशिएटिव्ह घेतली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आमचे नागावचे सरपंच येऊन ते भेटले आणि आम्ही तो निर्णय घेतला की आपण कुठेतरी एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र आल्याशिवाय ह्या अन्यायकारक प्रश्न नावाच्या उठणार नाही। त्या दृष्टिकोनातून हा सर्व प्रपंच आपला पत्रकार बंधूंसमोर आम्ही मांडलेला आहे। आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या विषयावर चर्चा वारंवार मिटिंग घेऊन
युनियन मार्फत ह्या विषयाला बऱ्याचशा गोष्टी आपल्या वाव मिळाला म्हणून आम्ही सगळी संघटितपणे येऊन सगळी इथे एकत्र येऊन आज पत्रिका बजावते. बेरोजगारी हा विषय ग्रामपंचायत निस्थान असून तर असलेल्या सगळ्या स्थानिकांना आपल्याला सोबत घ्यायचा आहे कारण नुसते ग्रामपंचायत सोबत आहे ग्रामपंचायतच्या सोबत जर ही ग्रामस्थांची जर एकी असेल संघटितपणा असेल. मी सांगू इच्छितो की आपल्या जवळच नागाव केगाव मधील असलेले इंडियनस आणि आपले स्कॉर्ज बिलीज ह्या खूप चांगल्या कंपनी इंडस्ट्री चालू असताना हे युनियनमुळे किंवा काही मिसअंडरस्टँडिंग किंवा रॉंग मेसेजिंगमुळे आज जवळजवळ 500 ते 800 लोक बेरोजगार झाले आहेत. तोही आता बर्डन पूर्ण ओएनजीसीला आलेला आहे आणि ह्या गोष्टी सामुदायिक करून ओएनजीसीने सगळ्यात मोठा जसं यांनी सरपंच सांगितलं की इतर फंड आम्ही घेणार आणि घेतच जाणार पण त्याच्यावर मोठा आमचा आहे की बेरोजगारी अगोदर आम्हाला आमच्या गरजा पूर्ण करा नंतर तुमचा फंड कुठं वालवायचा का वालवा या माध्यमातून मी हे तुम्हाला कारण की तुम्हीच आमचे प्रश्न आज लोकांपर्यंत मांडणार आहात पत्रकार बंधूंमार्फतच जाणार आहेत समस्या आमच्या कुठंतरी मार्गी लागणार आहेत आणि लोकांपर्यंत समजणार आहेत या गोष्टी आणि मी जे मुलं आहेत आपले 550 त्यांना पण आव्हान करते आज कुठंतरी एकत्र येण्याची गरज आहे. भले तुम्ही कुठल्या पण युनियनला असा का कुठेही असा जर आपणच अगोदर एकत्र नाही आलो तर आपले प्रश्नच ना सुटणार म्हणून आपली ताकद एकत्र करा अगोदर सर्वांची जर ताकदच आपली कुठली तर त्याला काही होणार नाही म्हणून मी याच्या माध्यमातून भूर ग्रामपंचायत सांजे ऍज अ सरपंच म्हणून माझा या लढ्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि आपल्या पूर्ण समस्या स्थानिकांच्या ह्या सुटल्याच पाहिजे या माध्यमातून मी बोलतो आणि समक्ष सांगतो की आमचा पूर्ण या लढ्याचा पाठिंबा आहे. ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.